महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम मुख्यमंत्री, खरं तर इतिहासानं पहिल्यांदाच असे मुख्यमंत्री पाहिले असतील की जे अत्यंत संवेदनशील आहेत, गोरगरिबांचे कैवारी आहेत, त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आणि सन्माननीय आरोग्यमंत्री तानाजीरावजी सावंत, संपर्क प्रमुख शिवाजीरावजी सावंत सर आणि जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी फारकत घेऊन आज व्यसनमुक्ती सेलचे शहराध्यक्ष आणि अत्यंत प्रामाणिकपणे आणि धडाडीनं सामाजिक कार्य करणारे ज्योतिबा गुंड आणि त्यांच्या सर्व शेकडो कार्यकर्त्यांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी आमच्या सर्वांच्या वतीनं एवढीच हमी देते की त्यांना यथायोग्य मानसन्मान पक्षामध्ये दिला जाईल आणि शिवसेनेमध्ये मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काही उद्या शर जयंत पाटील आहेत, अजित पवार आहेत आणि आज शिंदे गटात राष्ट्रवादीचा प्रवेश होतो, कशा पद्धतीने बघताय? मी एवढंच सांगू इच्छिते की ये तो सिर्फ झाकी आहे, अभी बहुत कुछ बाकी है आणि नक्कीच सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्या कार्याचा करिश्माच एवढा आहे की केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर सर्वच पक्षामधून कार्यकर्ते आता आमच्याकडे येते. मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय दिलेला आहे की नगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करणार, अशा पद्धतीने बघताय? खरं तर मी राज्याच्याच नव्हे तर संपूर्ण देशातील महिला भगिनींच्या वतीनं आणि अहिल्यादेवींच्या कार्याला मानणाऱ्या सर्वांच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचं मी अभिनंदन करू इच्छिते. कारण एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन वैधव्य आल्यानंतर सुद्धा लोकसेवेसाठी झटणाऱ्या आणि केवळ धर्मकारणातच नव्हे तर म्हणजे युद्धामध्ये सुद्धा तलवार गाजवणाऱ्या अहिल्यादेवी होळकर या लोकमाता आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान सरकारने केलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल की कोस्टल रोडला सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं आणि त्यामुळे आम्ही सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. ओके,